नमस्कार। आज आपण पाहत आहोत की जन आक्रोशच्या माध्यमातून मुंबई गोवा रस्ता हा चौपदरीकरण व्हावा आणि तो शिमग्यापर्यंत व्हावा यासाठी संपूर्ण मुंबईकर तसेच कोकणकर एकवटून सह्यांची मोहीम घेऊन चांगल्या प्रकारे रस्ता व्हावा यासाठी चिपळूणचे वकील ओएस पेचकर यांनी एक हायकोर्टात याचिका टाकली होती। आज त्याची तिसरी हेअरिंग आहे। या तिसऱ्या हेअरिंगला आपण ओएस पेचकर यांच्याकडे प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेऊ। सर, आज तिसरी हेअरिंग होती, या संदर्भात आपण काय सांगाल? आज तिसरी हेअरिंग नाही, 2018 आपली याचिका पेंडिंग आहे। त्या याचिकेमध्ये दर क्वार्टरली स्टेटस रिपोर्ट सादर करा असं आदेश माननीय उच्च न्यायालयानं दिलं होतं। इनफॅक्ट आता माननीय उच्च न्यायालयानं हा मॅटर एवढा सिरियस घेतलेला आहे की दर क्वार्टरलीच नाही बल्कि एक एक महिन्यात आता स्टेटस रिपोर्ट माननीय उच्च न्यायालय मागून घेतो आहे। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय क्लिअरली या महामार्गावरती तो मुंबई गोवा महामार्गावरती मॉनिटरिंग ठेवलेलं आहे माननीय उच्च न्यायालयानं। त्या अंतर्गत ज्या चार तारखेला हिअरिंग होती, 4 हिअरिंगमध्ये कंप्लायन्स ॲफिडेव्हिट सादर करा आणि डिटेल करा असं माननीय उच्च न्यायालयानं आदेश दिला होता। त्या अंतर्गत आज कंप्लायन्स ॲफिडेव्हिट सादर केलं राज्य सरकारने NHAIच्या वतीनं। त्या अधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे की तो पहिला टप्पा आहे जो रायगडमधला फळसपती इंदापूर त्याच्यामध्ये जे खड्डे भरण्याचे जे मेंटेनन्स वर्क आहे तो कल्याण टोल्स कंपनी हा 31 मार्च 2023 काम पूर्ण करेल। म्हणून आपल्याला कुठेतरी एक असं समाधानकारक कोकणवासींना असं वाटायला लागेल की हे शिमग्याच्या अगोदर जे आपल्या समितीचा आपला आंदोलन होता की शिमग्या अगोदर आम्हाला खड्डे मुक्त मुंबई गोवा महामार्ग द्या, तर कुठेतरी आपल्या समितीचा पण हा यश आहे। समितीच्या वतीनं जर आपण आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये अधिकारी वर्गानं सुद्धा ती दखल घेतलेली आहे की शिमग्याच्या अगोदर ते खड्डे निदान खड्डे भरतील आणि आपल्याला कोकणवासींना गावाला जायला शिमग्यासाठी रस्ता सुखरूप होईल। तर हा एक NHAIच्या अधिकारीने तो पहिला ॲफिडेव्हिट सादर केला। सर, आता दोन तीन अपघात झाले होते अशाबद्दल आपण आता रिसेंटली जो झालेला सर्वात मोठा अपघात ज्यासाठी आपण शोकसभासुद्धा आपल्या समितीच्या वतीनं माणगावमध्ये घेतली होती, त्या अपघाती झालेल्या जे पूर्ण कुटुंब आहे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला। बिचारा 4 एक चिमुकला होता तोही त्याला एक न्यूरोसर्जन भेटला नाही, त्याला डोक्यावर दुखापत झालं, मुंबईला आणताना त्याला ॲम्ब्युलन्समध्येच त्याचा मयत झालं। आणि ह्याच्या अर्थानं आपल्याला क्लिअरली दिसतो आहे की डायव्हर्जन्स आणि सेफ्टी मेजर्स कॉन्ट्रॅक्टरला घेतलेलं नाही असं सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ऑफ रायगड हे स्वतः म्हणत आहेत। हे आपण कोकणकर म्हणून सुद्धा बोलायची गरज नाही का, मोठा अधिकारी स्वतः म्हणतो आहे आणि तसं हिंदुस्तान टाईम्समध्ये रिपोर्टिंग आलं होतं। त्या आधारेवरती इंट्रीम ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयासमोर। आपण त्याच्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटर, कारण एक न्यूरोसर्जन या पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती नाही आहे, ट्रॉमा केअर सेंटर अवेलेबल नाही आहे, केंद्र सरकारचं धोरण आहे त्या धोरणाच्या अंतर्गत पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती एकही ट्रॉमा केअर सेंटर नाही आहे आणि आत्तापर्यंत 1 रुपया या डिपेंडेंट जे फॅमिलीज आहेत त्यांना 1 रुपया राज्य सरकारनं कंपन्सेशन दिलेला नाही आहे। एका बाजूला तिरुपतीला जाताना अपघात होतो, 4 मयत होते, त्याच्यामध्ये इमिजिएटली आपला राज्य सरकार आणि त्यांचे राज्य सरकारचे प्रमुख ते इमिजिएटली कंपन्सेशन जाहीर करतात। मग कोकणासाठी तसंच दुजाभाव का केलं जातं म्हणून आपण एक कंपन्सेशनचंसुद्धा माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण अर्जामध्ये म्हटलेलं आहे। त्यासोबत एक ट्रॉमा केअर सेंटर उभारणी करावी आणि पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती एक न्यूरोसर्जन एक्सपर्ट टीम असावं तेही आपण मागणी केलेली आहे आणि सेफ्टी मेजर्स कॉन्ट्रॅक्टरने घ्यावं जेणेकरून असे अपघात होऊ नये। आज तुमच्याबरोबर वयोवृद्ध कोकणकर तुमच्यासोबत सह्यांच्या मोहीम घेऊन तुमच्यासोबत या ठिकाणी सुद्धा हजर आहेत, यांच्याबद्दल आपण काय सांगतो? आज स्पेशली बघायला गेलो होते आपले चाचा आहेत, काका साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, हे सर्व धडाडीनं जरी वयोवृद्ध असतील पण ते आमच्या यंगस्टर्सला कुठेतरी असं कमी वाटेल की आमची ताकद कमी आहे आणि वयोवृद्धांची ताकद जास्त आहे हे यांच्या एनर्जीनं आम्हाला दिसून येतो। आणि ही यांचीच एनर्जी, ही ऊर्जा जी आहे ती माझ्यात येते आणि त्या ऊर्जाचा एक एक्झाम्पल असतो। म्हणून माननीय उच्च न्यायालयासमोर मी चांगल्या पद्धतीनं आर्ग्युमेंट करतो आणि यांच्याच आशीर्वादानं आज माननीय उच्च न्यायालय आणि नेहमीच माननीय उच्च न्यायालयाला आपल्या या मुंबई गोवा महामार्गासाठी।
धन्यवाद। तर हे होते ओएस पचकर। माय गोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा।